अनाधिकृत बांधकाम आणि रस्तेकरिता युवक पॅंथरचे महापालिका समोर धरणे आंदोलन। याबाबत सविस्तर माहिती अशी की नई जिंदगी येथे डॉक्टर के आर कादरी यांनी बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलचे बांधकाम केले आहे। लोकांना या परिसरात ये जा करिता रस्ता नसून ते रस्ता सुद्धा डॉक्टर कादरी यांनी कब्जा करून रस्त्यावर बांधकाम केले आहे। तसेच त्या ठिकाणी बेकायदेशीररित्या वृक्षतोडही करण्यात आल्याचे आरोप युवक पॅंथरचे जिल्हाध्यक्ष दीपक गवळी यांनी केले आहे। डॉक्टर कादरीचे अनाधिकृत बांधकाम पाडून वृक्षतोड संदर्भात डॉक्टर कादरीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवक पॅंथरने महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे। करण्यात आलेला आहे। विषय असा होता की पाचशेवीर पाचशेवी नगर 49 सर्वे नंबर व 19 या लगत असलेला 12 मीटरचा रस्ता संबंधित लँड बिल्डरने व संबंधित फ्लॅट धारकाने त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे 12 मीटरचा रस्ता नसल्यामुळं आणि या ठिकाणी डॉक्टर कादरी ह्या व्यक्तीनं औदंबरचं झाड व लिंबचं झाड व अनेक इतरचे झाडं तोडलेले आहेत। अनेक रस्त्याच्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या नावाने जे चेंबर लाईनचं काम चालवलं आहे ते निकृष्ट दर्जाचं काम चालवलं आहे आणि त्या वारंवार या अधिकाऱ्यांना सांगून सुद्धा कुठल्याही प्रकारचे यांनी दखल न घेतल्यामुळं आम्ही आज या ठिकाणी युवक पॅंथरच्या वतीने धरणे आंदोलन केलेलं आहे। जर का आमच्या मागण्या नाही झाल्या पूर्ण तर याच्या तीव्रता आंदोलन करण्यात येईल।